टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित घटक आहे बंध। नमस्कार बालमित्रांनो आज आपण गणितातील विभाग दुसरा यामधील आकृतीबंध हा घटक अभ्यासणार आहोत आकृतीबंध म्हणजे काय किंवा आकृतीबंध आपणास कोठे कोठे दिसतात तर आकृतिबंध घरातील फरशी खिडक्या कपडे चादर पडदे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात आकृतिबंध म्हणजेच एका विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी होय जेव्हा एखाद्या नक्षीची एक समान पद्धतीने पुनरावृत्ती केली जाते म्हणजे पुन्हा पुन्हा ती काढली जाते त्याला आकृतिबंध असे म्हणतात आकृतिबंध हा संख्या अक्षरी आकृत्या यांच्या साह्याने दाखवला जातो आता आपण आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आकृतिबंध पाहूयात अक्षरांच्या क्रमामध्ये कोणते आकृतिबंध आहेत ते लक्षात घ्या इथे पहिल्या ओळी ए नंतर बी पुन्हा ए परत बी पुन्हा ए नंतर बी ए नंतर बी ए नंतर बी म्हणजे इथे अक्षरांचा क्रम आलेला आहे ए नंतर पुन्हा बी आलेला आहे असे पुन्हा पुन्हा झालेले आहे म्हणजेच या ओळीत आकृती बंद आहे ए बी ए बी ए बी त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये आहे ए पुन्हा ए आणि नंतर बी ए ए नंतर बी ए ए आणि नंतर बी इथे आकृतिबंध आहे ए ए बी ए ए बी खालील आकृतिबंध पहा त्यापैकी ए बी ए बीसारखा कोणता ए ए बी ए ए बी सारखा कोणता व ए बी सी ए बी सी सारखा कोणता ते चौकटीत लिहा इथे खाली आकृतिबंध दिलेले आहेत निरनिराळे ते कोणत्या आकृतिबंधात बसतात ते आपल्याला बस लिहायचे आहे इथे सुरुवातीला चित्र दिले आहे लाल चौकोन नंतर पिवळा चौकोन पुन्हा लाल चौकोन नंतर पिवळा चौकोन पुन्हा लाल चौकोन आहे मग पिवळा चौकोन आहे लाल चौकोन आणि पिवळा चौकोन समजा लाल चौकोन ए असेल तर पिवळा चौकोन बी म्हणजेच ए बी ए बी ए बी म्हणजेच इथे आकृतिबंध आला ए बी ए बी दुसऱ्या चित्रात बघा त्रिकोण दिले आहेत हिरवा त्रिकोण पुन्हा हिरवा त्रिकोण आणि नंतर जांभळा त्रिकोण पुन्हा हिरवा त्रिकोण आहे ही। परत हिरवा त्रिकोण आणि जांभळा त्रिकोण समजा हिरवा त्रिकोण ए असेल तर ए ए आणि जांभळा त्रिकोण बी पुन्हा ए ए बी म्हणजे इथे पॅट आकृतिबंध झाला ए ए बी पुढील चित्रात दिले आहे फूल आहे मग पान आहे परत फूल पान फूल पान फूल पान फूल पान फूल आणि पान समजा फूल ए असेल तर पान बी म्हणजेच इथे आकृतिबंध येईल ए बी ए बी ए बी, ए, बी या ओळीत आकृतिबंध असणारे ए बी ए बी त्यानंतरच्या चित्रात वेगवेगळी फुलं आहेत ती उलटसुलट दिली आहेत समजा पहिले फूल ए असेल तर दुसरे फूल बी म्हणजे या ओळीतसुद्धा ए बी ए बी ए बी असाच आकृतिबंध आहे त्यानंतरच्या चित्रामध्ये आहे हिरवे फूल लाल फूल आणि काही टिंब दिले आहेत पुन्हा हिरवे फूल लाल फूल आणि टिंब पुन्हा हिरवे फूल ल, लाल फूल आणि छोटे छोटे गोळे म्हणजेच टिंब दिले आहेत पुन्हा हिरवे फूल लाल फूल आणि टिंब समजा हिरवे फूल ए असेल लाल फूल बी असेल आणि टिंब सी तर आकृती बंद होईल ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी ओळीत आकृतिबंध आहे ए बी सी त्यानंतरच्या चित्रात प्राण्यांची तोंड दाखवली आहेत हत्ती उंट आणि जिराफ पुन्हा हत्ती उंट आणि जिराफ समजा हत्तीचे तोंड ए उंटाचे तोंड बी आणि जिराफचे तोंड सी पुन्हा ए बी सी पुन्हा ए बी सी म्हणजे या ओळीत आकृतिबंध आहे ए बी सी ए बी सी खालील चौकटीत ए ए बी ए ए बी आणि ए बी सी ए बी सी आकृतिबंधासारखा एक आकृतिबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करा आज झालेला सर्व अभ्यास गणिताच्या वहीत लिहा धन्यवाद